पेट्रोल डिझेलने सर्वसामान्यांचा अक्षरशः कंबरड मोडलंय. इंधनाचे दर वाढल्यानं महागाई वाढतीये आणि कुटुंबाचं बजेटच कसं कोलमडतंय बघूयात याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट. हे आहेत मिलिंद शिलोत्री, चेंबूरचे रहिवासी, सुखवस्तू कुटुंब आहे. मात्र मागील काही महिन्यापासून घरातील बजेट कोलमडलंय. पेट्रोल डिझेलची भाव वाढ झाली आणि त्याचा परिणाम कुटुंबावर झाला. मुलगा कॉलेजला जातो तो दुचाकीवरून, त्यामुळे त्याच्या खर्चात वाढ झाली आहे. तिकडे रोज लागणाऱ्या वस्तूही महागण्याची भीती आहे, त्यामुळे शिलोत्री कुटुंब सध्या चिंतेत आहे. घर चालवताना आमचं इन्कम तर तितकंच असतं, ते काय वाढत नाही आहे, पण हा दिवसेंदिवस हा खर्च वाढत चालला. कसं काय चालवायचं, कारण आता बघा दूध हे ते सर्व आता महाग होणार या पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे. त्यामुळे हा याचा परिणाम आमच्या राहणीमानावर होणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला लागणारं दूध, भाजीपाला, स्कूल बस सारं काही महागणार असल्यानं कुटुंबाचं आर्थिक नियोजन कसं सांभाळायचं असा प्रश्न गृहिणींना पडलाय. मोदी सरकारला 4 वर्ष पूर्ण होत असताना आजचे दिनचं स्वप्न भंगल्याचं तरुणांना वाटतंय. पेट्रोलचेच जर भाव वाढणार असतील तर मोस्टली कॉलेज गोईंग स्टुडंट्स आणि जे जॉबला जातात त्यांना सगळ्यात जास्ती फटका बसणार आहे. कुठे ना कुठेतरी सरकारला पण भान असलं पाहिजे की महागाई एवढी वाढली आहे. एकीकडे तुम्ही जेव्हा पार्टीचा प्रचार करत होता तेव्हा तुम्ही म्हणत होतात एवढी महागाई आहे, जनता माफ नाही करेगी, आणि आज त्याहून जास्ती घाणेरडी परिस्थिती आहे. सरकार काय करतंय? बजेट बजेट असतं जे मम्मीला किंवा एखाद्या बाईला दिलेलं असतं की एवढे एवढे पैसे आहेत, त्याच्यात आपला महिन्याचा खर्च चालवायचा आहे. तर आता एवढ्याच ह्याच्यात जर तुमचं सपोज 1000 रुपये बजेट आहे पण पेट्रोलचे भाव वगैरे वाढल्याने बाकीचे इतर कमोडिटीज फार महाग झालेले आहेत, सो इट गोज अप टू 2000, डबल होतं. हाऊ आर दे सपोज टू फिट इन? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे चढे दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या मोदी सरकारची प्रतिमा इंधनाच्या दरवाढीनं जनमानसात खराब होत चालली आहे. सरकारनं तातडीनं काही उपाययोजना केल्या नाहीत तर त्याचा परिणाम मतदान यंत्रावर होण्याची शक्यता आहे हे विसरून चालणार नाही. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.